Hello dear friends, I am Rajiv Sangpal from Abhinav Vidyalay and Junior College Nandurbar welcomes you to my YouTube channel. Friends, in today's video, we will complete section 2 from our question bank. Vidyarthi Mitranno, ACRT kadun prapt question bank je aplyala March-April 2021 cha parikshesathi khupach upayogi honar ahe. त्यातील आपण आज सेक्शन सेकंड अभ्यासणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. विद्यार्थी मित्रांनो, हियर इज इंग्लिश ऍक्टिव्हिटी सेट 1. दिस इज फर्स्ट सेट, सेक्शन सेकंड, टेक्स्चुअल पॅसेजेस, 20 मार्क्स. ओके फ्रेंड्स, इथे आपल्याला क्वेश्चन नंबर 2 ए असतो, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज. फर्स्ट पॅसेज 10 मार्क्स. आता आजच्या या व्हिडिओमध्ये तर आपण ती ॲक्टिव्हिटी नेमकी कशी सोडवली जाते आणि जिथे काही आन्सर्सची गरज असेल तेवढंच आपण पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, फर्स्ट ॲक्टिव्हिटी, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. चार स्टेटमेंट्स दिले आहेत, ते आपल्याला ट्रू आहेत की फॉल्स हे ठरवायचं असतं. सो द पॅसेज इज देअर फॉर युअर हेल्प, तुमच्या मदतीसाठी पॅसेज आहे. आणि आता वर्षाचं एंडिंग आलेलं आहे, सो यू कॅन डील विथ दिस ॲक्टिव्हिटी. तुम्ही ही ॲक्टिव्हिटी सहज डील करू शकता. आपण आता ॲक्टिव्हिटी A2 कडे जाऊ. ॲक्टिव्हिटी A2, डिस्क्राईब द अटेम्प्ट्स मेड बाय द सीगल टू फ्लाय. व्हॉट टू डिस्क्राईब, काय डिस्क्राईब करायचं आहे? अटेम्प्ट्स मेड बाय द सीगल टू फ्लाय. नाऊ इन दिस पॅसेज, या पॅसेजमध्ये अटेम्प्ट्स ऑफ सीगल आलेले आहेत. अँड यू कॅन फाइंड आउट द आन्सर टू दिस ॲक्टिव्हिटी. यालाही तुम्हाला आन्सर फाइंड आउट करता येईल. ओके, सो यू कॅन डू दिस ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी तुम्हीही सोडवू शकता. नाव मुव्हिंग टू थर्ड ॲक्टिव्हिटी, दॅट इज A3. वॉट इज A3? मॅच द पेयर्स, कॉलम ए कॉलम बी. कॉलम ए मध्ये वर्ड्स दिले आहेत आणि कॉलम बी मध्ये त्याचे मिनिंग्स दिले आहेत, इंग्लिश मिनिंग्स. सो फ्रेंड्स, आपल्याला ही ॲक्टिव्हिटी तयार करताना वर्ड्स आणि त्याचे इंग्लिश मिनिंग्स माहीत असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, अपब्रेडिंग, अपब्रेडिंगचं आहे स्कोल्डिंग. एक क्लू देतोय तुम्हाला की इफ द वर्ड इज इन ING फॉर्म, जर वर्ड ING फॉर्ममध्ये असेल तर त्याचा आन्सरसुद्धा मोस्टली ING फॉर्ममध्ये असतं. एखादा वर्ड जर पास्ट पार्टिसिपल फॉर्ममध्ये असेल तर त्याचा आन्सरसुद्धा पास्ट पार्टिसिपल फॉर्ममध्ये असतं. सो अपब्रेडिंग आन्सर इज स्कोल्डिंग. डिवो, इट मीन्स इट. क्लिफ, क्लिफ मीन्स अ हाय स्टीप फेस ऑफ अ रॉक. अँड कॅकल, इट मीन्स टू अटर अ शरील क्राय. सो फ्रेंड्स, यू विल हॅव टू प्रॅक्टिस दिस. थोडं तुम्हाला हे प्रॅक्टिस करावं लागेल. ओके, नाऊ मुव्हिंग टू ग्रामर ॲक्टिव्हिटी. आता आपण ग्रामर ॲक्टिव्हिटीकडे आलो आहोत. आता इथे एक नवीन बदल आपल्याला दिसतोय की सेंटेन्स इज गिव्हन, ब्रॅकेटमध्ये काय ग्रामर करायचं आहे तेही सांगितलं आहे, अँड ऑप्शन्स आर गिव्हन, म्हणजे आपलं काम थोडं सोपं झालं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कुड नॉट राईज असं सेंटेन्स आहे आणि काय म्हटलंय, रिराईट द युझिंग अनेबल टू. सो फ्रेंड्स, कुड नॉट म्हणजेच अनेबल टू. कुड किंवा कॅन जर असेल वाक्यात, कुड किंवा कॅन जर वाक्यात असेल तर त्याचा अर्थ असो होतो बी एबल टू. मग कॅन जर असल्यास बी एबल टू, बीचे आपल्याला वर्तमानकाळी रूप वापरायची असत, एम इज आर. आणि कोड जर असेल तर बीचं कुठलं रूप वापरणार, वॉज वेअर. मग आन्सर काय येईल, ही कुड नॉट राईज. मग आपण कुड वाक्यात आलंय, मग बीचं कुठलं फॉर्म येईल, पास्टेन्स फॉर्म. मग पास्टेन्स फॉर्म कुठं आहे, येथे आहे. ही वॉज अनेबल टू राईज, सो दिस इज द करेक्ट आन्सर. हे त्याचं आन्सर आहे. ओके, सेकंड सेंटेन्स, ही वॉज टायर्ड अँड वीक. हे वाक्य एक्सक्लेमेटरी करायचं आहे. सो लुक, एक्सक्लेमेटरी करताना या वाक्यात आर्टिकल आहे का? नो, देर इज नो आर्टिकल. मग वाक्यात जर आर्टिकल नसेल तर वाक्याला सुरुवात हाऊने होते. मग हाऊ, हाऊ दोन सेंटेन्स आहेत. मग अजून एक बघायचं की हाऊ नंतर लागलीच आपण काय घेतो, ऍडजेक्टिव्ह घेतो. हाऊ टायर्ड अँड वीक, हाऊ टायर्ड अँड वीक.
आणि त्यानंतर काय तो करता ही इथे ही आला आहे आणि त्यानंतर क्रियापद हाऊ टायर्ड अँड वीक ही वॉज हाऊ टायर्ड अँड वीक ही वॉज पण यापैकी नेमका कुठला आन्सर करेक्ट आहे यस आपण वाक्य एक्सक्लेमेटरी करत आहोत आणि म्हणून शेवटी एक्सक्लेमेशन मार्क असलं पाहिजे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो ए इज द करेक्ट आन्सर ओके हियर इज फिफ्थ ऍक्टिव्हिटी व्हॉट इज युअर फेवरेट बर्ड व्हाय विद्यार्थी मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्स ऍक्टिव्हिटी असते ही येथे आपल्याला दोन क्वेश्चन्स असतात व्हॉट इज युअर फेवरेट बर्ड व्हाय तर आपण ॲटलिस्ट दोनपैकी एक गुण सहज मिळवू शकतो व्हॉट इज युअर फेवरेट बर्ड लिहा पिकॉक इज माय फेवरेट बर्ड पॅरट इज माय फेवरेट बर्ड स्पॅरो इज माय फेवरेट बर्ड आणि मग व्हाय इट इज युअर फेवरेट बर्ड ते तुमचं का फेवरेट आहे तुम्हाला एक दोन लाईन्समध्ये ते लिहायचं असतं आपण हे कसं लिहिलं जातं ते बघूया नाव लुक हिअर इज द मॉडेल आन्सर ॲक्टिव्हिटी एफ आय माय फेवरेट बर्ड इज पिकॉक हिअर यू मेक शुअर वन मार्क इथे एक गुण आपला निश्चित झाला नाव व्हाय इट इज युअर फेवरेट बर्ड पुढे आपण लिहिलं आहे इट इज कॉल्ड द किंग ऑफ बर्ड्स लहान लहान वाक्य तयार करायचे इट इज अवर नॅशनल बर्ड इट हॅज मेनी कलर्स पा किती सिंपल सेंटेन्स आहेत इट लुक्स व्हेरी ब्युटिफुल सो इन दिस वे तुम्ही दीड ते दोन मार्क्स इथे सहज मिळू शकतात नाव आजच्या या व्हिडिओत आपण A1, A2, A3, A4, A5 वी कुड आन्सर ऑल द फाय ऍक्टिव्हिटीज आपण पाचही ऍक्टिव्हिटीज सोडवल्या आहेत नाव हाऊ डू दे लुक लाईक त्या कशा दिसत आहेत त्या आपण बघूया सो फ्रेंड्स हिअर इज अ कम्प्लीट व्ह्यू ऑफ युअर आन्सर शीट तुमचा आन्सर शीटचा हा कम्प्लीट व्ह्यू आहे क्वेश्चन नंबर 2A A1 ऍक्टिव्हिटी ओनली आन्सर्स आर रिटन फक्त आन्सर्स लिहिलेत ऍक्टिव्हिटी नंबर 2 इट्स आन्सर A2 आन्सर आपण इथे कम्प्लीट आन्सर लिहिलं आहे दॅट इज अटेम्प्ट्स ऑफ सीगल ऍक्टिव्हिटी A3 मॅचिंग द पेयर्स डायरेक्ट अपब्रेडिंगच्या समोर त्याचा आन्सर लिहिलं आहे डिओरच्या समोर ते आन्सर लिहिलं आहे ओके ऍक्टिव्हिटी नंबर 4 ग्रामर ऍक्टिव्हिटी आन्सर्स आर रिटन डायरेक्टली ऑप्शन्स आर रिटन डायरेक्टली आपण ऑप्शन सरळ लिहिलेत फर्स्ट आन्सर काय ही वॉज अनेबल टू राईज सेकंड काय हाऊ टायर्ड अँड वीक ही वॉज अँड ऍक्टिव्हिटी A5 पर्सनल रिस्पॉन्स ऍक्टिव्हिटी लुक हाऊ इट इज रिटन अँड हाऊ डज इट लुक लाईक हे कसं दिसतंय इन दिस वे फ्रेंड्स यू कॅन स्कोअर आउट ऑफ मार्क्स होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड इट हिअर इज क्वेश्चन नंबर 2B आपण 2A मार्क सोडवला यानंतर 2B इट इज ऑल्सो फॉर 10 मार्क्स सीन पॅसेज फर्स्ट ऍक्टिव्हिटी B1 कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस सिंपल ऍक्टिव्हिटी आहे 1, 2, 3, 4 सेंटेन्सेस आहेत लेट्स मार्च फ्रॉम इग्नोरन्स आता यापुढे काय लिहायचं द आन्सर इज गिवन इन द पॅसेज पॅसेजमध्ये आन्सर दिलेला आहे सो यू कॅन आन्सर दिस हे आपल्याला करता येईल लुक B2 कम्प्लीट द वेब दिस इज कॉल्ड वेब डायग्राम याला वेब डायग्राम असं म्हटलं जातं नाव हाऊ टू कम्प्लीट इट हे कम्प्लीट करण्यासाठी हे जे टायटल हे खूप महत्त्वाचं असतं ऑनरेबल कैलाश सत्यार्थी कॉल्स फॉर अ मार्च फ्रॉम आता इथून हे सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे आणि ते सेंटेन्स कम्प्लीट तुम्हाला येथे करायचं आहे सो मार्च फ्रॉम हे एक उत्तर येथे आलं आहे मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग सो फ्रेंड्स आन्सर इज डायरेक्टली गिवन हिअर येथे भरपूर असे आन्सर्स दिलेत मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग हे नंबर 1 झालं मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट नंबर 2 झालं मार्च फ्रॉम मॉर्टॅलिटी टू डिव्हिनिटी राईट द नाऊन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज हे जे वर्ड्स दिलेत यांचे नाउन्स फॉर्म पॅसेजमध्ये आलेले आहेत डार्क डार्कचं नाऊन आपल्याला माहिती आहे डार्कनेस कुठे आलं आहे ते लुक डार्कनेस सो हे नाउन्स फॉर्म आपण सहज लिहू शकतो या जे 3 ऍक्टिव्हिटी असतात वी कॅन इझिली डील विथ देम आपण त्या सहज सोडवू शकतो नाऊ ऍक्टिव्हिटी B4 दॅट इज फोर्थ ऍक्टिव्हिटी ही डू एज डायरेक्टेड ग्रामर ऍक्टिव्हिटी असते नाऊ लुक ॲट दिस सेंटेन्स लेट अस डेमोक्रेटाइज नॉलेज चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग अँड रिराईट सेंटेन्स युझिंग इट
1, 2, 3, 4 क्वेश्चन टॅग्स आर गिवन, मग या सेंटेन्सला कुठलं क्वेश्चन टॅग फिट बसेल? मग रूल काय म्हणतो? रूल असं म्हणतोय, नियम असं म्हणतो की इफ द सेंटेन्स बिगिन विथ लेटस, वाक्याला लेट्स किंवा लेटसने सुरुवात होत असेल, ते वाक्य होकारार्थी असो की नकारार्थी, तर क्वेश्चन टॅग हा शालवी येतो. सो करेक्ट आन्सर काय असेल? मग लेटस डेमोक्रेटाइज नॉलेज, शालवी. ओके, सेकंड, मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हार्ट, हे सेंटेन्स दिलं आणि इथे काय म्हटलंय? अंडरलाईन द इन्फिनिटिव. खूप सिंपल आहे हे, वाक्यात इन्फिनिटिव कुठे आहे ते अंडरलाईन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मे आय रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हार्ट या सेंटेन्समध्ये टू पुट हे इन्फिनिटिव आहे. याला इन्फिनिटिव का म्हणतात? इन्फिनिटिव कसं ओळखायचं? तर इन्फिनिटिव मीन्स वर्ब असतो त्याचा बेस फॉर्ममध्ये आणि सोबत टू असतं. टू पुट, टू प्ले, टू क्लॅप, टू रन, टू लाफ, टू लिसन, टू पुट, टू हेल्प. सो टू पुट हे इन्फिनिटिव आहे. मग हे सेंटेन्स ॲज इट इज असं लिहायचं आणि टू पुटला फक्त अंडरलाईन करायचं. मुव्हिंग टू नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, पर्सनल रिस्पॉन्स ऍक्टिव्हिटी. काय म्हटलं इथे? व्हॉट डज ऑनरेबल कैलास सत्यार्थी सजेस्ट अस टू डू? आता विद्यार्थी मित्रांनो, ही जरी पर्सनल रिस्पॉन्स ऍक्टिव्हिटी आहे, परंतु ह्या क्वेश्चनचा आन्सर मात्र आपल्या उतारात दिलेला आहे. व्हॉट डज ऑनरेबल कैलास सत्यार्थी सजेस्ट अस टू डू? मग व्हॉट डज ही सजेस्ट अस टू डू, ते आपल्याला काय काय करायला सांगतात हे आन्सर आपण बघूया. लुक, कैलास सत्यार्थी वॉन्ट्स अस टू डेमोक्रेटाइज नॉलेज. येथे मी टू लावायचं विसरलो. कैलास सत्यार्थी वॉन्ट्स अस टू डेमोक्रेटाइज नॉलेज, टू युनिव्हर्सलाइज जस्टिस, टू ग्लोबलाइज कंपॅशन. ही वॉन्ट्स अस टू मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग, फ्रॉम डार्कनेस टू लाईट, फ्रॉम मोर्टॅलिटी टू डिव्हिनिटी. सो फ्रेंड्स, दो इट इज अ पर्सनल रिस्पॉन्स, हे जरी पर्सनल रिस्पॉन्स आहे, बट हे आन्सर आपण पॅसेजच्या मदतीनेच लिखाण अपेक्षित आहे. सो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला जो क्वेश्चन बँकचा ऍक्टिव्हिटी सेट 1 दिला होता, त्यातील आपण सेक्शन 2 मधील क्वेश्चन 2A अँड क्वेश्चन 2B 20 गुणांचा सराव केलेला आहे. आपल्या काही टेक्निक्स आपण पाहिलेल्या आहेत. होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड इट. शेअर दिस व्हिडिओ टू ऑल युअर फ्रेंड्स अँड डू सबस्क्राईब टू माय चॅनल अँड कीप स्टडिंग. ऑल द बेस्ट.